नमस्कार शेतकरी मित्रो, चांगभल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो आहे इथं कराड तालुक्यातील काले या गावी आलेलो आहोत। या शेतकऱ्याने इथं टोमॅटोची बाग केलेली आहे। बघा, अतिशय मेहनत आणि कष्ट करणारे शेतकरी ह्या भागात आहेत आणि अतिशय सुंदर प्लॉट आणलेला आहे। तर शेतकरी मित्र हो, आपण ह्या प्लॉटविषयी माहिती त्यांच्याकडूनच, महादेव कोळी प्रगतील शेतकरी आहेत काले येथील, कोळेकर महादेव कोळेकर, तर त्यांच्याकडूनच आपण ह्या टोमॅटो प्लॉटविषयी माहिती जाणून घेणार आहोत। पहा, अतिशय सुंदर असा टोमॅटोचं प्लॉट आलेला आहे। मी आतून सुद्धा तुम्हाला दाखवतो हा प्लॉट कशा पद्धतीने बांधणी केलेली आहे। इथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी मजबूत अशा खुट्या लावलेल्या आहेत आणि खुट्यालाही तार प्रत्येक ठिकाणी हा ताण काढलेला आहे खुट्याचा, त्यामुळं टोमॅटोची बांधणी तुम्हाला तारेला व्यवस्थित करता येते आणि टोमॅटोचा जो भार आहे तो झाडा प्रत्येक टोमॅटोची जे ब्रँच आहे बघा, ही सुत्रीने बांधणी केलेली आहे त्याची। आणि सुत्रीने बांधणी केल्यामुळं किती टोमॅटोचा माल लागला तरी त्याचा भार म्हणजे पेलण्याची ताकद त्या तारेमध्ये असते। ही ताटावरांची तार त्यांनी वापरलेली आहे, पाहू शकता प्रत्येक रोमध्ये अगदी त्यांनी डिस्टन्स 4.5 फुटाची सरी आहे आणि व्यवस्थित डिस्टन्स ठेवल्यामुळं हे टोमॅटोची तोडणीसुद्धा त्यांना पद्धतशीरित्या करता येते। आता तुम्हाला दाखवतो हे टोमॅटोचं माल अशा पद्धतीने आहे। इथे टोमॅटो काढलेला आहे, कॅरेटमध्ये टोमॅटो तुम्हाला दिसत आहे। आता आपण त्यांची माहिती घेऊया। नमस्कार। आपण हा टोमॅटो प्लॉट कधी लावला होता? जानेवारी 3 तारखेला प्लॉट लावला। तर ह्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा काय काय केलं? नांगरट वगैरे कसे करावं लागतं? नांगरट केली, नांगरट करून आपला ऊस गेलेला, ऊस गेल्यानंतर आपण खोडकी काढून घेतली, सगळे खोडकी वेचून घेतली, वेचून घेतली, परत नांगरट करून कुबोटा ट्रॅक्टर आपला बारका, अच्छा, त्याने सरी सोडून घेतली, सरी 4.5 फुट 4.5 फुट सरी सोडून घेतली। नंतर आपण लागण केली, लागण करण्याच्या आधी कुठली खत वगैरे? आपण लागण करताना आपण काही खत वापरलेलं नाही, आपण शेणखत शक्यतो करून ऑर्गॅनिक वर लय भर देतो शक्यतो करून, त्यामुळे आपण भेसळ डोस काय टाकलं। सेंद्रिय शेती ही प्रामुख्याने तुम्ही सेंद्रिय शेती करत आहात, हे त्याबद्दल तुमचं अभिनंदन की तुम्ही ह्याच्यामध्ये साधारणतः शेणखत, त्यानंतर गांडूळ खत, कंपोस्ट खत, करंजी पेंट, आपल्या जीवाणूवर जास्त करून भर दिला याला। अच्छा, रासायनिक थोडक्यातच वापरले, म्हणजे थोडक्यात म्हणजे एक 4 4 2 7 8 किलो नुसतं लागवड दिला खाईन आपण रासायनिकची। याची कशी कशी मेहनत घ्यावी लागते तुम्हाला, काय काय करावं लागतं? टोमॅटो पीक काय काळजी घेतली पाहिजे? काळजी म्हणजे करपा आणि ह्या दिवसात पातर म्हणून एक रोग आलाय नवीनच, पातर आलं की सगळा प्लॉट तो माल सगळा खराबच निघतो, त्याच्यावरच जास्त भर द्यायला लागतो। पातर जे आहे आता नवीन रोग आलेला आहे तुम्ही म्हणताय, त्याच्याकरता काय काळजी घेतली पाहिजे? त्याच्याकरता अमावस्या आणि पौर्णिमेला आहे का नाही, औषध व्यवस्थित बसलंच पाहिजे आणि औषध बसताना झाडाची पानं उलटी सुलटी झाली पाहिजे। त्याच्यामध्ये औषध फवारणी करताना कोणती कोणती औषधं वापरता तुम्ही? त्याला आता थ्रिप्सवर आपण आलिका ही वापरतोच, थ्रिप्सवरच हे मारलंच पाहिजे, म्हणजे आलिकामुळं फळाला पण चकाकी येते, चकाकी फळाला येत नाही, त्यासाठी सेपरेट औषध घ्यायला लागतं चकाकीसाठी। बाकीचे प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे औषध आहेत, आता आपल्यावर शेतकऱ्यावर डिपेंड करतं ना कुठलं वापरायचं कुठलं नाही औषध। आता ह्याचे जे हे तुम्ही एवढी प्रचंड मेहनत घेतलेली आहे प्लॉटसाठी, तर तुम्हाला काय काय काळजी घ्यावी लागली ह्याच्यामध्ये प्लॉट सुरू झाल्यानंतर? आपल्याला सुरुवातीला प्लॉट लागल्यानंतर काही एवढं नव्हतं, पण नंतर जशी प्लॉटची 1-15 दिवस गेलं, खुडकी जी राहिलेली जमिनीत, खुडकी म्हणजे जी रोटरनं निघलेलं नाही, त्या खुडकीपासून आपल्याला बुरशीचं प्रमाण वाढलं, त्या बुरशीला एक कंट्रोल करायला लागलं आपल्याला सारखं, कारण 10 दिवसाला बुरशीनाशक सोडायला लागलं, बुरशीनाशक 10 दिवसाला परत आपण बुरशीनाशक बंद केलं, बंद करून आपण जीवाणू वापरलं कारखान्यात, चांगली चांगली औषधे आहेत, मग ते जीवाणू आपण सोडल्यानंतर आपलं एकही रोप गेलं नाही, अच्छा, मग तेव्हा आपल्याला रिझल्ट एक चांगला आला। अच्छा, त्यानंतर मग हे बांधणी वगैरे तुम्ही किती दिवसात करून घेतली? बांधणी टोमॅटो म्हणजे टोमॅटो लावल्यानंतर किती दिवसात? टोमॅटो लावल्यानंतर 25 दिवशी पहिली बांधणी होती, 20 ते 25 दिवसात,
आणि त्यानंतर एक 25 म्हणजे एका महिन्यात 6 महिन्याच्या आसपास दुसरे बांधण होते लगेच. आता हे जे टोमॅटो इतकं चांगला प्लॉट आणलेला आहे तर ह्याच्यामध्ये तोडा किती वेळा झालाय तुमचा आतापर्यंत? ह्या प्लॉट मध्ये आपला 20 वेळा तोडा झालाय. 20 वेळा तोडा झालेला आहे. तर कशी कशी आपल्याला म्हणजे ह्याच्यातून आर्थिक उन्नती कशी होऊ शकते तुमचे, म्हणजे काय काय किती किती तुम्हाला कसे कसे पैसे मिळत गेले? आता तुम्ही सरासरी धरून चाला की आता आपलं 20 गुंठे क्षेत्र आहे समजा, तर 20 टन माल गेला तर आपल्याला दर कमी लागून दे, जर 10 रुपयाने गेलं तरी आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रति दर्जाचं मिळू शकतं. आता काय रेट मिळाला सर? आता आपल्याला सर्वसाधारण सरासरी काढली तर 400 कॅरेटला आपल्याला 8-9 रुपयाने रेट भेटला. 400 कॅरेटला 8-9 रुपये समाधानी आहात तुम्ही? समाधानी आहे. पण त्या 400 कॅरेट मध्ये आपला खर्च सगळा निघून गेला. आता ही जी मागणं 400 कॅरेट झाली ती आपली, त्यात आपलं चांगलं उत्पन्न भेटले आपल्याला. म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी? समाधानी. म्हणजे शेतकरी म्हणतो की टोमॅटो पीक म्हणजे म्हणजे आल्यासारखंच आहे, नुकसान झालं तर नुकसान होऊ शकतं, परंतु शेतकऱ्यांनी जर जीवाणू संवर्धन वापरलं किंवा बाकीचे जरा म्हणजे रासायनिक सोडून जर सेंद्रिय शेतीची कास धरली तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. रोप तुमची तहसीलदार दिसतायत. जमिनीचा तुम्ही कस वाढवला आणि पोत सुधारली का नाही, तुम्हाला उत्पन्नही चांगलंच भेटू शकतं. थँक्यू व्हेरी मच, आपण चांगबल चॅनलला मुलाखत दिली. तर असेच तुम्ही शेतीमध्ये प्रगती करा, चांगले चांगले म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळे पिकं घेऊन तुम्ही त्याचा पण अभ्यास करा. आणि आज तुम्ही चांगबल चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल चांगबल चॅनलतर्फे आपलं मी आभारी आहे. आणि शेतकरी मित्र, नवीन नवीन अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी चांगबली चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आज आपण काले येथे येऊन हा टोमॅटोच्या प्लॉटविषयी बोललेलो आहे. तर इथून पुढे जे लिंक आहे ते चॅनल बघण्यासाठी चॅनल असेच आपले प्रेम राहू द्या. आणि धन्यवाद. जय शिवराज, जय महाराज.